आघाडी कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 10 वर्षे विश्वासाची. इथे होईल सुखाच्या क्षणांची भरभराट. सिद्धी गणेश पार्क, 1 RK आणि 1 BHK लग्झरियस फ्लॅट, 75 फ्लॅटचा भव्य गृह प्रकल्प. भारत पेट्रोलियम पंपासमोर कोकिसरे नारकरवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ऑफिस तळेरे बाजारपेठ कणकवली. बुकिंग साठी संपर्क मोबाईल क्रमांक 94-23-80-57-09 98-91-21-98-88. देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी सुरुवात झाली. या स्पर्धेत देवगड तालुक्यासहित जिल्ह्यातले आणि जिल्ह्याभर मानले हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देवगड जामसंडे स्पोर्ट्स क्लब आणि लोकसंवाद तसंच इतर सहकारी यांच्या संयुक्त विद्यमानं देवगड इथं कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी सुरुवात झाली. जे वातावरण पाहायला मिळालं, देवगडचा प्रत्येक नागरिक एकत्र आला, जिल्ह्याच्या सगळे लोक देवगड परत आले आणि एक वेगळं वैभव आमच्या देवगडला मिळून दिलं, त्यासाठी खऱ्या अर्थाने कोस्टल मॅरेथॉनच्या सगळ्या टीमचं मी खरंच मनापासून अभिनंदन करेन. आज आपल्या इकडे आपण जसं या स्पर्धेमध्ये भाग घेतला ते फार मला वाटतं सोपं गोष्ट होतं, पण ह्याच्या मागचं जे काही नियोजन जे महिन्यांमहिन्या सुरू होतं, मग डिझाईनपासून कुठली कॅटेगरी ठरवायची, काय करायचे, हे सगळे विषय आठवले सर असतील, मडव सर असतील आणि सगळे आमचे लोक मेहनत करून हे पूर्ण स्पर्धा घडून आणली, यासाठी मी त्यांचं मनापासून मी अभिनंदन करीन. देवगड जामसांडेचे आमची नगरपंचायतची पूर्ण टीम त्यांनी ह्या पूर्ण मॅरेथॉनवर ज्या पद्धतीने लक्ष ठेवलं, डॉक्टरांना प्रामुख्याने सांगितलं की ज्या पद्धतीने सगळे स्पर्धक पडून आल्यानंतर जे काही त्यांच्या आरोग्याची काळजी सगळे घेत होते, त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानेन आणि सगळ्यांच्या सहमतीने पुढच्या वर्षी हा देवगड कोस्टल मॅरेथॉन हा 27 डिसेंबरला होणार आहे याची तारीख या निमित्ताने मी जाहीर करतो. आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपले कार्यसम्राट आमदार नितेश राणे साहेब खास आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले आहेत. पहाटे सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी साहेब इथे आलेले आहेत, त्याबद्दल मी साहेबांचे देवगड नगर पंचायतीच्या वतीने खूप खूप आभार मानते. आमचे सर्व कर्मचारी त्यांनी कालपासून खरोखर रात्रभर खूप मेहनत घेतली आहे, त्यांचेही खूप आभार मानते. देवगड स्पोर्ट्स क्लब, लोकसंवाद आणि आपले सर्व नगरसेवक यांचेही मी खूप आभार मानते. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देते. हा पहिल्यांदा इव्हेंट बघितला आणि खरोखर खूप आनंद झाला. आम्ही कबड्डी स्पर्धा अशाच भव्य दिव्य भरवतो, पण त्या ह्या स्पर्धेपासून सुद्धा अनेक आम्हाला स्फूर्ती घेण्यासारख्या अनेक गोष्टी इथे मिळाल्या. निश्चितपणे आमदार साहेब सुद्धा मी सांगितलं त्यांना की कबड्डी स्पर्धा सुद्धा जामसंडेच्या 10 वर्ष यंदा, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य प्रमाणात आपण करूया आणि पुढल्या वर्षी मॅरेथॉन सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आता तुम्ही तेवढं स्टँडर्ड ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे त्याची नोंद घेतली जाईल असं वाटतं. धन्यवाद. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 21 किलोमीटरमध्ये महिला गटातून डॉक्टर अनघा बोडवेकर तर पुरुष गटातून अविनाश पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर 11 किलोमीटरमधून महिला गटात मालवणच्या स्वप्नाली बेनकर आणि पुरुष गटातून अविनाश नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 11 किलोमीटरमधून महिला गटातून मीरा आईर हिनं द्वितीय, तर जयश्री कट्टीमणी हिनं तृतीय, तर पुरुष गटातून संतोष वेंगुर्लेकर यांनी द्वितीय आणि प्रकाश नरसाळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 21 किलोमीटरमधून वेंगुर्ल्याच्या शलाका गावडे यांनी द्वितीय, तर पुरुष गटातून रत्नागिरीच्या जगदीश गावडे यांनी द्वितीय, तर देवगडच्या समीर जोईल यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या विजयी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि मेडल तसंच सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. देवगडच्या कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत 12 मतीतून 12 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आयोजकांना धन्यवाद देत स्पर्धेच्या नियोजनाबाबत गौरव उद्गार काढले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी एकूणच स्पर्धेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केलं. कोणतेही मोहीम आखताना त्याचं अत्युत्कृष्ट नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप छान नियोजन इथे आहे आणि हा मेसेज फक्त एका दिवसासाठी न राहता तुम्ही 365 दिवस चाललं पाहिजे.
धावलं पाहिजे. आणि मला आणखी एक मेसेज इथं द्यायचा आहे की नुसतं चालून आणि धावून तुमच्या मनाचा विकास होत नाही, त्याच्याबरोबर आपल्याला मानसिक विकास पण साधायला पाहिजे. इथं जे मान्यवर आहेत त्याच्यात दोन मान्यवर इथे मला प्रामुख्याने दिसत आहेत, एक लोकप्रतिनिधी आहेत आणि एक डॉक्टरांचे प्रतिनिधी आहेत. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही नुसतं संघटक याच्यावर न राहता पुढच्या वर्षी नितेश राणे यांनी किमान 1 किलोमीटर धावावं आणि सुनीलने किमान 2 किलोमीटर धावावं. आम्ही 100 किलोमीटर प्रवास करतो हे आमचं नेहमीचंच आहे, म्हणजे मी कधीही जाऊन नितेश राणेंना घरी भेटू शकतो, काही गोष्टी हक्काने सांगू शकतो. आता ते ऐकून मला घेतात त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तीच परिस्थिती सुनीलच्याही बाबतीत आहे. तर त्यामुळे मला या मान्यवरांना निवेदन आहे की स्टेजवर जेवढे आहेत आत्ता त्यांचा अटेंडन्स आम्ही घेतोय सहभागी म्हणून, आणि पुढच्या वर्षी तुम्ही सगळे आम्हाला तिथे पाहिजे. हा हे व्यासपीठ आपण बदलू शकतो आणि हा विनोदाचा भाग नसून हा मनापासून केलेला आहे. तुम्ही ज्यावेळी रस्त्यावर उतरता हे रस्त्यावरचे आमदार आहेत, कार्यसम्राट वगैरे तुम्ही दिलेल्या पदव्या आहेत, आमच्यासाठी माझो माणूस असं म्हणून आम्ही त्यांना गौरवतो. तुम्ही त्याच्या मागे कसले ते सम्राट लावा, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्ही नदीवर पण उभे राहतो, गड्ड्यावर पण उभे राहतो आणि घरात पण त्याच आपुलकीनं बोलतो. त्यामुळे आम्हाला मी हे आमच्या कणकवली नारायण राणेंना पण सांगितलेलं ज्यावेळी आमची स्पर्धा झाली. आता साहेबांच्या सगळ्या याच्यामुळे ते शक्य नाही, पण नितेश राणे आता अटायर बदललेला आहे आणि जे अग्रेशन आपण विधानसभेत दाखवतो बाकीच्या ठिकाणी दाखवतो तेच अग्रेशन आम्हाला इथं आहे, अशी मी जनमानसातली भावना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मोठमोठ्या शहरांमधल्या वाढत्या प्रदूषणाचा विचार करता देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धा ही प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ सागरी किनारपट्टीचा असलेल्या मार्गाने धावली, त्यामुळे सहभागी स्पर्धकांसाठी एक पर्वणीच ठरली एवढं मात्र नक्की. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड.